यंत्रमाग कामगारांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार शिवलीन टिरके यांचे प्रतिपादन. कर्नाटक राज्यामधील यंत्रमाग कामगार व व्यावसायिक अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहिले आहेत. देशात 33% यंत्रमाग कामगारांची संख्या असून त्यांच्या आर्थिक शैक्षणिक उन्नतीसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कर्नाटक राज्याचे यंत्रमाग नोकर संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शिवलीन टिरके यांनी व्यक्त केले. मनकापूर तालुका निपाणी येथील मनकापूर यंत्रमाग कामगार असोसिएशनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी निपाणीच्या माजी नगराध्यक्ष सुनीता लाटकर याही होत्या. यावेळी प्रारंभी मनकापूर यंत्रमाग असोसिएशनचे नामफलकाचे अनावरण, दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व श्रीफळ सुनीता लाटकर, शिवलीन टिरके, चिकोडी कैंग्रिक अधिकारी रवींद्र मरिहाळी, यंत्रमाग कामगार जिल्हाध्यक्ष रवींद्र मिरजी, KEB अधिकारी गंगाधर नाईक, पूनम लाड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रवींद्र मारिहळी, सुनीता लाटकर, भीमराव खोत यांनी यंत्रमागधारक व कामगारांच्या समस्या मागण्या व कामाचा आढावा घेतला. उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. स्वागत यंत्रमाग संघाचे अध्यक्ष अर्जुन कुंभार, सूत्रसंचालन संजय पाटील तर आभार राजू कुंभार यांनी मानले. कार्यक्रमास लक्ष्मण डोनोडे, सुधीर रुकाजे, शाहीर कुंभार, उद्धव खारगे, मुकुंद कुलकर्णी, सुनील कुंभार, प्रेमनाथ कुंभार इत्यादी मान्यवर संघाचे सर्व संचालक, सदस्य, कामगार उपस्थितीत होते. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी मनकापूरहून प्रशांत कांबळे. त्यामुळे हे विणकर पूर्ण प्रमाण आर्थिक